नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे पी फॉर पवन या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आज भुईमुंगाच्या शेतावर पाणी देण्यासाठी आलेलो आहे। हे बघा, मी मोटर चालू केलेली आहे आणि आता हे दांडाच्या सहाय्याने पाणी आपल्या वाफेपर्यंत पोहोचत आहे। आम्ही भुईमुंगाला पाणी सकाळच्या पहारी, म्हणजे जेव्हा जास्त ऊन नसतं त्या पिरियडमध्ये देत असतो, जेणेकरून जे आपण दुपारी जे कडक ऊन पडतं त्यामध्ये पिकालाही नुकसान होतं आणि आपल्यालाही त्रास होतो उन्हाचा। त्यामुळे आम्ही शिरळाचं पाणी देतो। जसं काय आमचे म्हात्रेवांस म्हणायचे, शिरळाचं पाणी भरा, शिरळाचं पाणी भरा, आम्ही शिरळाचं पाणी देतो। तर तुम्ही आता बघू शकता की आपण भुईमुंगाच्या शेतामध्ये आलेलो आहे। आम्ही 4 ते 5 किलो भुईमुंग पेरलेला आहे आणि आता हा भुईमुंग 2 ते 2.5 महिन्यात झालेला आहे। तर आपण बघू शकता चित्रामध्ये की किंवा व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की हा भुईमुंग एकदम चांगला वाढलेला आहे। तर या भुईमुगावर साधारणतः जे तुडतुडे म्हणतो आपण, त्या किडीचा प्रादुर्भाव होतो। तसंच की आपण बघू शकता की इथं पानं कुरतडलेले आहे, दिसत आहे ना आपल्याला थोडेफार जे पानं कुरतडलेले आहे। तर हे पानं कुरतडण्याचं काम जी आपण तंबाखूवर पडणारी जी आळी आहे, जिला आपण नागाळी म्हणतो, तर त्या नागाळीचा पण प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणावर होतो। हे पीक साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये परिपक्व होतं आणि आपल्याला काढणीसाठी येतं। तर भुईमुगाच्या शेंगा खुडल्यानंतर जो उरलेला पाला आहे तो आपण जनावरांसाठी वापरतो आणि ज्या भुईमुगाची शेंगा आहे त्या आपण खातो। तर आपण बघू शकता की येते भुईमुगाचं शेत आहे, हिरोगार शेत आहे। चला तर मग पाणी देऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र।